आजकालच्या सध्याच्या या धकाधकीच्या सगळ्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जिथे सिरियल्स आहेत, जिथे डेली सोप्स आहेत आणि जिथे राऊंड द क्लॉक 24 तास काम चालू असतं, रोज 1-1.5 एपिसोड पूर्ण करावा लागतो, अशा धावपळीत जीव रमतो? नाही रमत. म्हणून तर आत्ता मी एक असं म्हणजे मी मध्ये सिरियल्स करत होते आणि मी खूप दुःखी कष्टी झाले होते. मी दुबईकडे गेले, दुबईला म्हटलं मला आवडत नाही, मी काय करते ते, मी काय करू. मग बाईंना सुद्धा मी 1-2 कॉन्टॅक्ट करायचं, म्हणजे असं इतकं झालं, मला खूप त्रास झाला त्याचा. आणि मी आता एक डिसिजन असं घेतलं की मी सगळ्या आत्ताच, माझ्याकडे एकही सिरियल नाही आहे, अशाच स्टेजला मी येऊन स्वतःला पोचवलेलं आहे. कारण सिरियल हे अभिनेत्याचं माध्यम नाही असं माझं मत झालेलं आहे. ते टाईम बाउंड असतं. दुसरं म्हणजे आपल्याकडे ते इतकं बाल्यावस्थेत आहे की धावपळ हे दगदग आणि सगळं खूप प्रेशर ॲक्टरवरती येतं आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जितका अनुभव असतो तेच असे ठोकताळे तुम्ही आपले देत राहता. आणि आय डोंट थिंक दॅट इज ॲक्टिंग. त्याच्यामुळे आता मी जी सिरियल करेन ती मला आवडेल तर, आणि मला मी म्हटलं तसं मला जर मला पसंतीस उतरलं आणि माझ्या टाईमफ्रेममध्ये बसत असेल तरच करणार. पूर्वी कधी काळी दिग्दर्शनातलं सहाय्य सुद्धा तुम्ही केलेलं होतं. हो. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी चित्रपटात, आणि इतक्या वर्षानंतर आता एवढं पुलाखालनं पाणी वाहून गेल्यानंतर आणि एवढा अनुभव घेतल्यानंतर पुढचा प्रश्न अपरिहार्य. काय माहितीये का, काही वर्षांपूर्वी मला असं वाटलं होतं जेव्हा नाटकात काम करत होते आणि मला वाटलं की आता मिळेन अशा झाल्या आपल्याला हव्या तशा संहिता, तेव्हा वाटलं होतं. पण त्याच्यानंतर परत वेगळी माध्यमं मिळाली आणि परत अभिनयाकडे मला, म्हणजे आता मी हिंदी चित्रपटात काम करते, कदाचित ज्यांनी मला नाटकात बघितलं आहे किंवा जे बघतायत त्यांना वाटतं की काय असे दुय्यम रोल स्वीकारते, पण चित्रपटात काम करण्याची, हिंदी चित्रपटामध्ये तो तद्दन कमर्शियल याच्यामध्ये काम करण्याची मजाच वेगळी आहे. तिथे मला बऱ्याचशा नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याचशा गोष्टी ज्या मी शिकलेले होते नाटकात त्या अंडू कराव्या लागल्या मला. म्हणजे की एक सेन्स ऑफ जो सिरियसनेस असतो तो टाकून थोडासा सेन्स ऑफ ह्युमर त्याच्यामध्ये, की थोडासा ह्या खूप गोष्टी, आणि आय एम स्टील लर्निंग आणि अजून तरी नाही वाटत या बरोबरच्या इव्हेंच्युअली करीन. नवीन यंगर जनरेशन मधल्या ऍक्टर्सना किंवा ऍक्ट्रेसेसना अभिनेत्रींना बघताना काय मनामध्ये येतं? आजकाल जे अव्हेन्यूज आहेत किंवा काय करतात, खूप कॉन्फिडन्स आहे त्यांच्यात जो आमच्यात अजूनही नाही. आत्ता मला ह्या 2-3 वर्षात जरा मी कॉन्फिडन्स झाली, पण नाहीतर ह्या मुलींच्यात प्रचंड कॉन्फिडन्स आहे. आत्ता देहभान नाटक जे मी करते त्याच्यामध्ये माझ्याबरोबर 2 मुली काम करतात, स्मिता सरोदे आणि मुक्ता बर्वे, आणि मला इतकं बरं वाटलं त्यांच्याकडे, त्यांची सिन्सिअरिटी, त्यांचं कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आमच्या वेळेला आपण जे म्हणतो की आमच्या वेळेला एक असा होता, मला असं वाटतं की अजूनही तो त्या मुलींनी, ह्या मुलींच्या तरी मला खूप छान वाटला तो. खूप जपलेला आहे, खूप मेहनत घेतात, खूप इंटेन्सिटीने काम करतात आणि नाटकाकडे प्रत्येकाने यावं असं मला वाटतं. म्हणजे नाटकाशिवाय पर्याय नाही रे. वेळ कमी आहे, वेळ कमी आपल्याकडे. पण मी पुन्हा एकदा आणखीन एक वेगळा प्रश्न विचारतो की आवडते दिग्दर्शक, काम केलं असेल त्यांच्याबरोबर तुम्ही किंवा नाही, असे कोण कोण आहेत? असं नाही सांगू शकत. अर्थात दुबे आणि बाई तर झालेच, म्हणजे विजयाबाई तर माझ्या अत्यंत आवडत्या, सर्वात आवडत्या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री आहेत. आणि चंदू कुलकर्णी बरोबर मला काम करायला खूप आवडतं. ध्यानीमनी नाटक आमचं खूप चाललं होतं, छान. त्याचं अभिनेत्री झाली नसता तुम्ही तर काय झालं असतं? ऐक, काय वाटतं? बऱ्याच गोष्टी होत्या. आधी मला खूप सुरुवातीला स्पीच थेरपिस्ट व्हायचं होतं. त्याच्यानंतर मी फ्रेंच भाषेची पदवीधर आहे, त्याच्यामुळे मला वाटलं होतं की काही नाही, फार हुशार असते, फर्स्ट क्लास मिळालं असतं, JNU ला गेले असते, कदाचित इंटरप्रिटर झाले असते. पण नाही, आय वॉन्टेड टू बिकम अन ऍक्ट्रेस. काही पुढचे प्रोजेक्ट्स काही डोक्यात आहेत? नाही, तसं काही खास नाही. मी आय गो विथ द वेदर. कारण आता एक अशी स्टेज आलेली आहे माझ्या आयुष्यात की जे येतं ते मला आवडलं तरच मी घेते. आता त्याची धावपळ किंवा मला काही कोणाला प्रूफ करायचं नाही की मी किती चांगली अभिनेत्री आहे किंवा मी किती वाईट अभिनेत्री आहे, ना स्वतःला. अशी स्टेज एक नंतर मिड लाईफची जी मजा असते ती मी घेते डेफिनेटली. मला वाटतं खरोखरच ज्या मनस्वीपणे तुम्ही रंगभूमी केली, ज्या मनस्वीपणे अभिनय केलात आणि या सगळ्या कलाक्षेत्रात वावरला, तितक्याच मनस्वीपणे तुम्ही हे थोडंसं थांबून एका क्षणी शांतपणे आयुष्य घेताय. तुमच्या पुढच्या कारकिर्दीकरता मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही इथे आलात, खरोखरच दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आजचा हा कार्यक्रम आपण इथे संपूयात. दिलखुलासच्या पुढच्या भागामध्ये आपण असंच भेटणार आहोत एका नामवंत व्यक्तीला आणि जाणून घेणार आहोत, दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत